त्यामुळे कुठलाही सण म्हटलं की पुण्यातली लक्ष्मी रोड बाजारपेठ आणि या सगळ्या भागात असलेल्या बाजारपेठा या गजबजतात आणि तिथूनच आपले प्रतिनिधी मिकी घई आता आपल्यासोबत आहे. मिकी, पुण्यातल्या लक्ष्मी रोड परिसरात नेमकं काय वातावरण आहे, बाजारपेठा कशा सजल्या आहेत? सौरभ, खरं तर आपण घर बसल्या प्रेक्षकांना सांगूयात की दिवाळी अवघ्या 5 ते 6 दिवसांवर आली आहे आणि जर तुम्ही खरेदीसाठी पुण्यातील लक्ष्मी रोडवर येणार असाल तर तुम्ही काय काळजी घ्यावी हे सुद्धा आपण त्यांना सांगणार आहोत. ही समोरची गर्दी बघून आपण अंदाज लावू शकतो की लोकांमध्ये दिवाळीच्या खरेदीसाठी किती उत्सुकता आहे, किती आनंद आहे. आता मी पुण्यातील बेलबाग चौकामध्ये आहे. समोर जर आपण बघितलं तर मंडई परिसर आहे, पलीकडच्या बाजूला लक्ष्मी रोड आहे आणि कुमटेकर रोड आणि आतल्या परिसरामध्ये लाईटीची मोठी मार्केट आहे. समोर जर आपण बघितलं तर मंडईच्या या परिसरामध्ये लोक घरामध्ये लागणाऱ्या ज्या सगळ्या सजावटीच्या गोष्टी आहेत ते मिळतात आणि ते खरेदी करण्यासाठी किती मोठ्या संख्येने लोक बाहेर पडलेली आहेत हे आपण अंदाज लावू शकतो. अक्षरशः पाय ठेवायला सुद्धा जागा नाही. त्याचबरोबर लक्ष्मी रस्ता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पुण्यातील लक्ष्मी रोड हा कपड्यांच्या खरेदीसाठी खूप फेमस आहे. लोक या ठिकाणी लांबून लांबून कपड्याच्या खरेदीसाठी येत असतात आणि अक्षरशः संपूर्ण वाहतूक आपल्याला जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत लोकांची गर्दी आणि वाहनांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. खरं तर या चौकामध्ये नेहमी वाहनांची गर्दी असते, मात्र आज जर आपण बघितलं तर हजारोच्या संख्येने फक्त आपल्याला लोकच या ठिकाणी पाहायला मिळतात. सौरभ, खास करून सांगायचं आहे की या परिसरामध्ये संपूर्ण मार्केट आहे, त्यामुळं फक्त पुण्यातूनच नाही तर पुण्याच्या बाहेरच्या गावातून देखील, इतर जिल्ह्यातून देखील लोक या ठिकाणी खरेदीसाठी येत असतात. आणि पुण्यामध्ये आपण जर बघितलं तर खूप उत्सुकता आहे लोकांना. अक्षरशः या ठिकाणी वाहतूक कुंडी आपल्याला पाहायला मिळते. इतर वेळेस या रस्त्यावरून आपल्याला 10-5 मिनिटं लागतात पुढं जाण्यासाठी, परंतु आत्ता जर आपण बघितलं की दगडूशेठच्या समोर रांग जर वाहनांची दाखवायची झाली तर जवळपास 1.5-2 किलोमीटर लांब वाहनांचे रांगा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. जिथं आपल्याला 15 मिनिटं लागतात तिथं पाऊण तास आपल्याला या ठिकाणी थांबावं लागतंय. लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे सौरभ खरेदीसाठी. या ठिकाणी दिवाळीच्या मिठाईचे दुकान समोर आहेत आणि एकमेकांना मिठाई देत असतो आणि त्या मिठाईच्या दुकानांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. आणि जर आपण बघितलं तर प्रत्येकांमध्ये वेगळी उत्सुकता आहे सौरभ. खरं तर गेले 2 वर्ष कोविडचा काळ होता, लोक अतिशय साध्या पद्धतीने आपण सगळ्यांनी दिवाळी साजरी केली आणि आत्ता जेव्हा आपण संपूर्ण निर्बंधमुक्त झालेलो आहोत तो उत्सुकता, ती आनंद, तो एक वेगळा त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा पाहायला मिळतोय. लोक खालून सुद्धा आवाज देत आहेत आणि खरेदीसाठी जेव्हा लोक या ठिकाणी गर्दी करतात पोलीस त्यांना कुठेतरी शिस्त लावण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत आणि संपूर्ण वेगवेगळ्या चौकांमध्ये वेगवेगळ्या मार्केटमध्ये अशाच पद्धतीने पुण्यात गर्दी पाहायला मिळते. त्यामुळं तुम्ही जर पुणेकर असाल, पुण्यात या परिसरात शॉपिंगला येणार असाल तर नक्कीच तुम्हाला इथं तासनतास वाहतुकीमध्ये झुंबड उडाली दिसते, लोकांमध्ये उत्साह सुद्धा दिसतोय दिवाळीपूर्वीच्या या खरेदीचा. मिकी, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.